न्याय मिळवणं सर्वांसाठी सुलभ होणं ही सर्वांची जबाबदारी असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे संविधान दिनानिमित्त नवी दिल्लीत सर्वोच्च न्यायालयात आयोजित मुख्य कार्यक्रमाचा समारोप संध्याकाळी राष्ट्रपतींच्या उपस्थितीत झाला संविधानाच्या उद्देशिकेच्या केंद्रस्थानी समाजाचं उत्तरोत्तर कल्याण व्हावं ही भावना असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं न्यायालयाचे निर्णय प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध व्हावेत यासाठी सर्वोच्च न्यायालय आणि देशातल्या इतर न्यायालयांनी केलेल्या प्रयत्नांचं कौतुक राष्ट्रपतींनी यावेळी केलं न्यायालयीन सुनावणीच्या थेट प्रसारणामुळे जनजागृतीत वाढ होईल असं सांगतानाच महिलांचा सहभाग लढवण्यासाठी आपण न्यायपालिकेकडे आग्रह धरत असल्याचं राष्ट्रपती यांनी यावेळी सांगितलं आज भारतीय संविधान दिन त्यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे संविधान दिनाचा मुख्य समारंभ नवी दिल्लीत सर्वोच्च न्यायालयानं आयोजित केला होता या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी सर न्यायाधीश धनंजय चंद्रचूड विधी आणि न्यायमंत्री किरेन रिजिजू यांच्यासह सर्वोच्च न्यायालयातले न्यायाधीश तसंच बार काउन्सिल ऑफ इंडियाचे पदाधिकारी उपस्थित होते भारताचा वेगवान विकास द्रतगतीनं वाढणारी अर्थव्यवस्था भारताची सक्षम होत असलेली आंतरराष्ट्रीय प्रतिमा यामुळे संपूर्ण जग भारताकडे मोठ्या अपेक्षेनं पाहत आहे या सर्वांच्या मागे भारताची सर्वात मोठी शक्ती हे भारताचं संविधान आहे असं पंतप्रधान यांनी यावेळी सांगितलं भारत की तेजी से बढ़ती हुई अर्थव्यवस्था और भारत की मजबूत होती अंतर्राष्ट्रीय छवि के बीच दुनिया हमें बहुत उम्मीदों से देख रही है एक ऐसा देश जिसके बारे में आशंका जताई जाती थी तो वो अपनी आजादी बरकरार नहीं रख पाएगा आज पूरे सामर्थ्य से अपनी सभी विविधताओं पर गर्व करते हुए यह देश आगे बढ़ रहा है भारतीय संविधान ऐसी उद्देशिकेतल अम्मी भारता से लोक हे केवल तीन शब्द नसून एक आवाहन प्रतिज्ञा आणि विश्वास आहे देशातल्या सर्व सांस्कृतिक आणि नैतिक भावनांना संविधानानं एकत्रित केलं आहे भारताच्या स्वातंत्र्याची पंच्याहत्तर वर्ष पूर्ण करून पुढील पंचवीस वर्षांसाठी मार्गक्रमण करतो तेव्हा संविधानाचा हाच मंत्र देशासाठी एक संकल्प बनतो असं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं स्वातंत्र्याचा हा अमृत काळ देशासाठी कर्तव्य काळ आहे व्यक्ती असो की एखादी संस्था आमचं दायित्व हेच आमचं प्राधान्य आहे याच कर्तव्याच्या मार्गावर चालताना आपण देशाला विकासाच्या एका नव्या उंचीवर नेऊ शकतो लोकशाहीची जननी ही भारताची प्रतिमा आपल्याला अधिक दृढ करायची आहे यावर पंतप्रधानांनी यावेळी भर दिला भारतीय संविधान हे खुलं भविष्यवेधी आहे आणि आपल्या आधुनिक दृष्टिकोनासाठी ओळखलं जातं स्वाभाविकपणे आपल्या संविधानाचा गाभा हा युवा केंद्रित आहे त्यामुळेच आपलं संविधान आणि संस्थांची जबाबदारी आपल्याच युवकांच्या हाती आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं आजच्या युवकांमध्ये संविधानाबाबत अधिक जागरूकता निर्माण व्हावी यासाठी त्यांनी चर्चा आणि संवादामध्ये सहभागी व्हावं जेणेकरून त्यांना समानता आणि सक्षमीकरण यासारखे विषय समजण्याची दृष्टी निर्माण होईल असंही पंतप्रधान यांनी यावेळी सांगितलं आज के युवाओं में संविधान को लेकर समझ और बढ़े इसके लिए ये जरूरी है वो संवैधानिक विषयों पर डिबेट्स और डिस्कशंस का हिस्सा बढ़े इससे उनके संविधान को लेकर दिलचस्पी और बढ़ेगी देशातल्या जिल्हा न्यायाधीशापासून ते सर्वोच्च न्यायालयातल्या न्यायमूर्तींपर्यंत सर्वांनी न्याय, न्याय स्वातंत्र्य प्रदान करणाऱ्या संविधानाचं ध्येयाचं चिंतन करावं असं मत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी व्यक्त केलं भारतासारख्या आकारानं मोठ्या असलेल्या देशामध्ये अखेरच्या व्यक्तीपर्यंत न्याय पोहोचणे हे सर्वात मोठं आव्हान आहे त्यामुळे उपलब्ध वैध मंचावर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर उपयुक्त ठरतो असं केंद्रीय विधी आणि न्यायमंत्री किरेन रिजिजू यांनी म्हटलं आहे न्यायालयात जाण्यापूर्वी टेलि लॉसारखं याचिकापूर्व सल्ला देणारं तंत्रज्ञान सर्वात महत्वाचं ठरतं आतापर्यंत पंचवीस लाख लोकांनी त्याचा वापर केला असून आगामी पाच वर्षात एक कोटीहून अधिक लोक त्याचा वापर करतील असा विश्वास रिजिजू यांनी यावेळी व्यक्त केला यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते ई न्यायालय या प्रकल्पाचंही उद्घाटन करण्यात आलं